डायबिटीज असलेल्या लोकांनी वर्षातून किमान एकदा तरी रेटिना चेक करून घ्या. आपली इंडियन टेंडन्सी अशी असते की माझा डोळा चांगला आहे, मला ठणठणीत दिसते, मी का जाऊ डोळ्याच्या डॉक्टरकडे. डोळे चेक करणं म्हणजे नुसतं चष्म्याचा नंबर नव्हे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये. खरं तर आपण अनेक दिवसांपासून अनेक समस्यांना सामोरे जातोय, मात्र आपला सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच डोळ्यांच्या समस्यांना जास्त सामोरं जावं लागत आहे. आणि त्याच सगळ्या डोळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांचे दुष्परिणाम आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले 10 वर्ष याच क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर अनिल दुधभाते सर माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे. गेले 10 वर्ष तुम्ही याच क्षेत्रात काम करताय. आत्ताच 10वा वर्धापन दिन सुद्धा तुम्ही साजरा केलाय. सर, आत्ता जर जनरेशन मध्ये बघायला गेलं तर स्क्रीन टाइम मुलांचा वाढलाय, यंग जनरेशनचा, त्याबद्दल काय सांगाल, काय दुष्परिणाम तुम्हाला जाणवत आहेत? धन्यवाद, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न मला विचारला. तर सध्या कोविडच्या कारणामुळे सगळेजण लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजण घरी आहेत, आणि विशेष म्हणजे शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, आणि ऑनलाईन शिक्षण जे आहे त्यामुळे काय झालं की सर्व लोकांचं, म्हणजे पहिलीच्या मुलापासून ते ग्रॅज्युएशनच्या मुलापर्यंत सगळ्यांचं स्क्रीन टाईम हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि स्क्रीन टाईम जास्त वाढल्यामुळं त्याला बरेचसे दुष्परिणाम हे डोळ्यावरती होत असतात. तर पहिल्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण ज्यावेळेस ऑनलाईन चॅट करतो किंवा ऑनलाईन आपण ज्यावेळेस क्लासेस अटेंड करतो, त्यावेळेस काय होतं की आपलं जे कम्प्युटर असतं ते आपल्या आय लेवलला असणं गरजेचं आहे, आणि आय लेवलला जर नसेल आणि आपली जे मुवमेंट ही खालीवरती झाली असेल तर त्याच्याने स्ट्रेस तयार होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण स्टेअर लुक असतं, म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो एखाद्या गोष्टीकडे किंवा आपण ऑनलाईन अटेंड करताना कम्प्युटर किंवा मोबाईल ज्यावेळेस बघतो, तर आपली ही ब्लिंकिंग जी असते ती कमी होते, कारण आपण स्टेअर लुक करत असतो. जनरली काय असतं की मी एका मिनिटामध्ये साधारणतः 10 ते 12 वेळेस म्हणजे ब्लिंकिंग झालं पाहिजे, पण तसं न होता आपण एकतर बघत असतो, त्याच्यामुळे ब्लिंकिंग मेकॅनिझम हे कमी होते. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की डोळ्याच्या समोर एक पाण्याचा थर असतो, त्याला टिअर फिल्म म्हणतात, आणि हे टिअर फिल्म सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो डोळ्याचा, म्हणजे ते आपल्याला पोषण, आपल्या समोरच्या गुगळाला पोषण करतं, ते प्रोटेक्शन म्हणून काम करतं आणि लुब्रिकेशन म्हणून काम करतं. तर त्या लेअरमध्ये जर कमी जास्त प्रमाणामध्ये काही जर झालं तर आपल्याला डोळ्याचे आजार हे उद्भवतात. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय की स्टेअर लुक झाल्यामुळे त्याचं इव्हॅपोरेशन, कारण ते पाण्याचा थर असतो, त्याच्यामध्ये पाणी आणि बाकीच्या पोषक द्रव्य त्याच्यामध्ये असतात, त्याचे दॅट इज अ नॅचरल इम्युनिटी म्हणतो आम्ही. डोळ्याची नॅचरल इम्युनिटी ही टिअर फिल्म मध्ये समाविष्ट केलेली असते, आणि ती जी आहे ती डोळ्याची लोकल इम्युनिटी त्याला स्ट्रॉंग डिफेन्स मेकॅनिझम त्याचं केलेलं जातं. आणि स्टेअर लुकमुळे काय होतं की त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि मग डोळा कोरडा पडतो, त्यालाच आपण काय म्हणतो की ड्रायनेस. तर ड्रायनेसमुळे काय होतं की डोळे कचकच करणे, डोळ्याला आगाग होणे, डोळ्या लाईट कडे बघायला त्रास होणं, किंवा एखादा छोटासा वारा जरी आला तरी त्यामध्ये तुम्हाला त्रास होतो, कारण डोळ्याच्या समोर जो पाण्याचा थर जो आहे तो थर निघून गेलेला असतो, आपलं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम हे निघून गेलेलं असतं, त्यामुळे मग डोळा लाल होणं, डोळ्याला आघात होणं हे जे आहे हे कॉमनली सध्या घडत आहे. कारण याचं एकमेव कारण म्हणजे काय की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमचं स्क्रीन टाईम हे वाढतं, हे झालं एक पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की स्क्रीन टाईम जास्त वाढतं त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला चष्म्याचा नंबर हा वाढण्याची शक्यता असते, कारण स्ट्रेस वाढतो, नियर वर्क जास्त वाढतं, आणि ज्यावेळेस जास्त एक्सेसिव्ह नियर वर्क होतं त्यामुळे तुम्हाला चष्म्याचा नंबर हे वाढत असतो. तर ते कारण त्याच्यामध्ये आढळतं. आणि त्याच्यासोबतच एक्सेसिव्ह वर्क, नियर वर्क जास्त झालं तर काय होतं की आपले जे हे जे मसल्स असतात, इथे मसल्स असतात ते स्ट्रेस झालं जातं, स्ट्रेन झालं होतं. ते म्हणजे साधं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर 2 किलोमीटर जर पायी गेलात किंवा 10 किलोमीटर पायी गेलात तर तुम्हाला जे पाय दुखतात, पाय दुखतात म्हणजे नेमकं काय की जे आपले पायचे जे स्नायू आहेत ते थकून जातात, ते स्ट्रेन जास्त होतात. त्याच पद्धतीनं एक्सेसिव्ह जे काम केलं जातं त्याच्यामुळे हे जे मसल्स असतात त्याला फ्रंटल मसल म्हणतात, आणि ते फ्रंटल मसल जे आहेत ते दुखतात, स्ट्रेन होतात. मग काय म्हणतो की मला डोकं दुखतं, डोळ्याला आग येते, स्ट्रेस येतो. सगळ्यात महत्वाचं हेडेकचं जे कारण सध्या जे आहे ते स्क्रीन टाईमचं जास्त वाढल्यामुळे हेडेक होतो, कोरडा डोळा पडतो, डोळ्याला आग होते, याच्याकडे बघू वाटत नाही. तर या सगळ्या कारणामुळे स्क्रीन टाईम याचं सगळ्यांचं कारण जे आहे ते स्क्रीन टाईम वाढणं आहे. तरुणांचा पण स्क्रीन टाईम वाढतोय किंवा लहान मुलांचा, असं सगळ्याच वयोगटातील माणसांचं स्क्रीन टाईम सध्या वाढलंच आहे. मात्र यात आतापर्यंत तुमच्याकडे असं कोणी पेशंट आहेत का की स्क्रीन टाईम वाढल्यामुळं
त्यांना बरेचसे काहीसे आजार निर्माण झाले डोळ्यांचे, क्लिष्ट आजार असलेले. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की स्क्रीन टाइम वाढल्यामुळे चष्म्याचा नंबर वाढतो, कोरडेपणाचे जास्त पेशंट आलेले आहेत. साधारणतः जर असं बघायला गेलं तर आता माझे दररोज मी 60 ते 70 पेशंट बघत असतो, तर त्याच्यापैकी साधारणतः 50% पेशंट हे ड्रायनेसचे जास्त प्रमाणात आढळतात. त्यांना बाकीचा पण आजार असतोच त्याच्यासोबत डोळ्याच्या, पण जास्त जे आहे ते स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ड्रायनेस हे वाढलेलं आहे, कोरडेपणा हे जास्त वाढलेलं आहे. त्याच्यासोबत चष्म्याच्या नंबरची संख्या पण वाढलेली आहे आणि डोकदुखीचे पण पेशंट हे जास्त प्रमाणामध्ये आजच्या काळामध्ये येत आहेत. प्रत्येकच वयोगटातील या सगळ्यांना शिक्षणासाठी मोबाईलचा स्क्रीन टाइमचा वापर करावा लागतोय. मात्र त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय सांगाल, त्यांच्या डोळ्यांची कशी निगा राखायची किंवा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांची कशी निगायची लहान मुलांच्या? येस, आता सध्याच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये काय असं की पूर्ण कॉलेज बंद आहे, शाळा बंद आहे, तर आपल्याला ऑनलाईन शिक्षण हे बंद करता येणार नाही. हे ऑनलाईन शिक्षण आपल्याला ठेवावंच लागले. स्क्रीन टाइम हे तुमचं वाढलं जाणारच आहे, पण जोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यावरती मात आपल्याला करता येईल, तर मला इथे पालकांना असं सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पाल्याला कॉम्प्युटर देता किंवा मोबाईल वरती तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन चालू असतं, त्यावेळेस त्याला एकच गोष्ट सांगायची की त्याला 20 मिनिटासाठीच बघायला लावायचं एक टक किंवा जे काय कंटिन्युअसली, त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर त्याला सांगायचं की 20 सेकंदासाठी 20 फुटाच्या अंतरावरती तू तिकडे बघ. म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला 20 20 20 20 यस 20 20 20 असा फॉर्म्युला त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये असं असतं की 20 मिनिटासाठी स्क्रीन टाइम बघायचा, नंतर 20 सेकंदासाठी 20 फुटच्या अंतरावरती एखाद्या वस्तूकडे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याच्याने काय होतं की आपलं माइंड डिस्ट्रॅक्शन होतं आणि ब्लिंकिंग मेकॅनिझम वाढते, परत तुम्ही 20 मिनिटासाठी तुमचं स्क्रीन टाइम तुम्ही युज करू शकता. असं केल्यानं तुमचं ड्रायनेस आणि हेडेक आणि डोळ्याला आग येणं हे पूर्णपणे कमी होईल. हे साधं आणि सिम्पल उपाय आहे. त्याच्यासोबतच आणखी मला तुम्हाला सांगायचं आहे की जास्तीत जास्त पाणी प्यायला सांगा, ग्रीन व्हेजिटेबल्स ठेवा, गाजर ठेवा, पपई ठेवा, आणि जर तुम्ही नॉनव्हेज असेल तर मासे हे अतिउत्तम. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डोळ्याच्या टॉनिकसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि स्क्रीन टाइमच्या संदर्भात जसं मी सांगितलं की 20 20 20 हा फॉर्म्युला जर युज केला तर तुम्हाला ड्रायनेस येणार नाही आणि तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. पण जर तरुणांचं बघितलं तर 40 मिनिट्सची गुगल मीटची जी काय मीटिंग असते ती ऑलरेडी 40 मिनिटांची असते, त्यांचं कंटिन्यू काम त्यावर चालत असतं. मगाशी बोलण्यासारखं की तुमचं जर 40 मिनिट 60 मिनिट किती जरी तुमचं एक तास असेल 2 तास असेल, की तुम्ही कंपल्सरी 20 मिनिट नंतर तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट झालं पाहिजे. तुम्ही जे काही बघणं आहे सगळ्यासाठीच तो उपाय आहे. यस, सगळ्यासाठीच तो उपाय आहे. आणि तुम्ही या पद्धतीने आम्ही पूर्वी काय व्हायचं, आता हे लॉकडाऊनच्या मुळे किंवा कोविडच्या सिच्युएशन मुळे बरेच लोक हे ड्रायनेस आणि याच्यासाठी येत आहेत, पण पूर्वी काय होतं की आयटी लोकांमध्ये हे जास्त असायचं, त्याला आम्ही कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणायचं. ड्रायनेस आणि हे ह्या गोष्टी ज्या आहेत ते आयटीच्या लोकांमध्ये जास्त असायचं. दिवसभर त्यांचं 10-10 तास 12-12 तास त्यांचं त्या कॉम्प्युटरवरती काम असायचं, त्याच्यामुळे कॉम्प्युटर विजन सिंड्रोम असं आम्ही त्याला म्हणायचं. त्यासाठी हा एकच उपाय आहे की तुम्ही घरगुती उपाय जर जास्त प्रमाणात झालं तर तुम्हाला जवळच्या नेत्रतंत्राकडे जाऊन त्याच्यावरती योग्य ते उपचार तुम्हाला घ्यावे लागतात. तुम्ही आतापर्यंत बरेच सर्जरी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत आणि बऱ्याच जणांना दृष्टी पण मिळवलेली आहे. एखाद्या असा एखादा अनुभव आहे का की ज्या बाबतीत तुम्हाला छान वाटलं तो अनुभव शेअर करताना आमच्यासोबत? आता मगाशी म्हटल्यासारखं तुम्ही की मला सिंहगड रोड माणिकबाग येथे 10 वर्ष पूर्ण झाली. 2011 मी हे दुधबाती नेत्रालय रेटिना सेंटर म्हणून चालू केलं होतं, तर या 10 वर्षांमध्ये असंख्य असे पेशंट आले, असंख्य असे क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मी केलेल्या आहेत. तर मला अजूनही एक केस अशी आठवते की कारण काय की ते माझ्या डॉक्टर मित्रांचीच एक आई होती. तर काय झालं होतं की ते सकाळी फिरत असताना मला वाटतं ते थोडेसे गावाकडच्या साईडला किंवा तालुका प्लेसला होत्या, म्हणजे पुण्यातल्या नाहीत त्या. तर सकाळी फिरत असताना कुणीतरी कचरामध्ये आग लागली होती आणि जे रस्त्याने जे आग लावतात कचरा असल्यानंतर, तर ती कचऱ्याची आग त्याला आग लावलेली होती आणि त्याच्यामध्ये एक काचेची बॉटल होती. आणि ते काय झाले की कचऱ्याच्या आगेमुळे ती बॉटल गरम झाली आणि हे जात असताना वॉकिंगला जात असताना मॉर्निंग वॉक करत असताना ती काचेची बॉटल फुटली आणि डिरेक्टली डोळ्याच्या आतमध्ये गेली. आणि ऑन द स्पॉट म्हणजे विदिन 1 मिनिट म्हणण्यापेक्षा विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्यांची टोटल नजर गेली होती. बरेचशा हॉस्पिटलला बरेच तिथे लोकल लेवलला त्यांनी दाखवलं, नंतर डॉक्टर रिलेशननी त्यांनी इकडे माझ्याकडे त्यांनी आणले.
आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दोन तीन प्रकारच्या सर्जरी मला कराव्या लागल्या. त्याच्यामध्ये रेटिना तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शशांक गावाटे आहे, अँटेरियर सेगमेंटचं मी सर्जरी केली. असे तीन चार लोकांनी आम्ही सर्जरी दोन तीन वेळा करून त्यांची जी 100% नजर जी गेलेली होती ती जवळपास 40-50% त्यांची नजर परत आली. तर हे मला फार म्हणजे सांगावंसं वाटतं, कारण काय की त्यांची काही चूक नसताना सगळ्यात महत्वाचं मला समाजाला हा मेसेज द्यायचा आहे की अशा पद्धतीची गोष्ट जर कुठं चालत असेल तर कृपया हे बंद करा, कारण या चुकीच्या कोणाच्या तरी चुकीमुळं त्यांचा डोळा हे गेला होता, पण सुदैवानं तो डोळा पूर्णपणे गेलेला. आपण 40-50% तरी त्यांची नजर 60% नजर त्यांची आपण बरोबर केली. मला वाटतं ही जी घटना आहे 2-4 वर्षापूर्वीची आहे, पण ती मला आणखी माझ्या डोक्यामध्ये आहे, कारण त्यांची चूक नसताना सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना त्यांनी ते जी काही गोष्ट त्यांच्या डोळ्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा डोळा हा घालवला गेला. तर हे जे कृत्य आहे समाजामध्ये हे थांबवणं कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि यावरती सोशल ऍक्टिव्हिस्टनी या प्रमाणात जर कुठे गोष्टी घडत असतील तर त्यावरती वेळीच उपचार केला पाहिजे. ऑपरेशन्स आणि हे सगळं झालं तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काही अशा टिप्स द्याल का डोळ्यांच्या काळजीबाबतच्या किंवा डोळ्या संदर्भातच्या? तर सगळ्यांना फेसबुकच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करू इच्छितो की मित्रांनो, डोळे हे आपल्या शरीरातला हा सगळ्यात अतिशय संवेदनशील अतिशय नाजूक असा अवयव आहे आणि डोळ्याला हे आपल्या पूर्ण बॉडीची विंडो म्हटली जाते. कारण काय की आपल्या शरीरामध्ये काही जरी गोष्टी झाल्या तर आपल्या डोळ्यामध्ये ते दिसतात. म्हणजे जसं की डायबिटीज असेल तर डायबिटिक रेटिनोपॅथी आपल्या डोळ्यात दिसते, हायपरटेन्शन असेल तर हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असते, किंवा आता सध्या कोविड झालेला आहे तर कोविडच्या काळामध्ये काही लोकांमध्ये वेसल्समध्ये हे गुठळ्या तयार झालेल्या आहेत. ते काही लोकांच्या डोळ्याच्या मागच्या पडद्यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कोविडच्या काळामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बॉडीमध्ये काही चेंजेस झाले तरी तुमच्या डोळ्यामध्ये दिसत असतात. तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही दोन डोळे आहेत म्हणून किंवा डोळ्याकडे थोडंसं दुर्लक्ष न करता मला असं आवाहन करायचं की जसं तुम्ही बॉडीची तुम्ही काळजी घेता त्याच पद्धतीनं डोळ्याची पण काळजी घ्यायला हवी. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करायला हवे की स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स ठेवा, गाजर ठेवा, पालक ठेवा, पपई ठेवा. त्याच्यामध्ये डोळ्याचे जे काही व्हिटॅमिन्स असतात त्याचे जे टॉनिक असतात त्या पदार्थामध्ये आढळून येतात आणि हे या गोष्टीचा जर यूज केला डेफिनेटली तुमचे डोळे हे सुदृढ होऊ शकतात. त्यासोबतच मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर फिश हे डोळ्यासाठी अति उत्तम असतं, तर तुम्ही फिशचा पण तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणखी एक गोष्ट मला सांगायची वाटते की तुम्ही सध्या ऊन आहे किंवा बाहेर जात असताना तुम्ही गॉगल्सचा यूज करा. गॉगल्स हे यूव्ही प्रोटेक्टिव्ह जर असेल तर ऊनाचा जे त्रास असतो डायरेक्टली डोळ्यावरती तो होणार नाही, तो कमी होईल. त्याच्यासाठी यूव्ही प्रोटेक्टिव्ह गॉगल्स जर यूज केले तर डोळ्यावरती होणारा त्रास, डोळ्यावरती होणारा तणाव हा कमी होतो. त्याच्यासोबतच मला आणखी एक गोष्ट इथे सांगायची वाटते की सकाळी जसं तुम्ही बॉडीचं व्यायाम करता, बॉडीचे योगा करता, त्याच पद्धतीने तुम्ही डोळ्याची पण योगा करा. डोळ्याची योगा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर डोळ्याची योगा म्हणजे तुम्ही जर बाहेर जर काही आउटडोर गेम खेळत असाल तर ऑटोमॅटिकली तुमची डोळ्याची योगा म्हणजे डोळ्याची मुवमेंट, डोळ्याची व्यायाम होतो. तर तुम्ही जर बाकीचे आउटडोर ऍक्टिव्हिटी जर करत नसाल तर एक पेन अशी समोर घ्यायची आणि त्याच्यामध्ये राईट, लेफ्ट, अप, डाऊन आणि समोर अशा 5 डायरेक्शनमध्ये सकाळी 4-5 वेळा करा, जेणेकरून तुमच्या डोळ्याच्या एक्स्ट्रा ऑक्युलर मुवमेंट, एक्स्ट्रा ऑक्युलर मसल्स हे सुदृढ बनतील. त्याच्यासोबतच मला आणखी एक गोष्ट इथे सांगायची वाटते की डोळे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जात असता तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गॉगल्स यूज करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही घरी येता, घरी आल्यानंतर तुम्ही बराचसा शरीर थकलेलं असतं, तुमचे डोळे पण थकलेले असतात, तर घरगुती उपाय म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की फ्रीजमध्ये ठेवलेलं एक काकडी ते घ्यायची आणि त्याचे स्लाईस करायचे, फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि ते स्लाईस आपल्या डोळ्यावरती डोळे बंद करून 5-10 मिनिटांसाठी ठेवायचे. तर तुमचा दिवसभराचा जो काही थकवा आहे तो थकवा 5-10 मिनिटांमध्ये निघून जातो. तर हे जर नित्यनियमानं जर तुम्ही केला तर तुमचे डोळे हे सुदृढ राहतील आणि ऑफकोर्स म्हणजे तुमचे डोळे सुदृढ असेल तर आमच्यासारख्या डॉक्टरकडे येण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि तुमचे जे काही सुंदर जग आहे तुमच्या सुदृढ डोळ्याने तुम्ही पाहू शकता. आणखी एक गोष्ट मला इथं डायबिटिक रेटिनोपॅथीच्या किंवा डायबिटीस मधुमेह असलेल्या रुग्णांना सांगावंसं वाटतं, कारण आमचा दुर्भाती नेत्रालय, रेटिना सेंटर आणि आदित्य फाउंडेशन याचं एक अभियान आम्ही राबवतोय.
त्याच्यामध्ये अभियान असं आहे की डायबेटिक रेटिनोपॅथी अंधत्व निवारण अभियान. तर त्याच्यासाठी एक मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की डायबिटीज असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, जरी तुमची नजर चांगली असेल, जरी तुम्हाला व्यवस्थित ठणठणीत दिसत असेल, तरी सुद्धा दर वर्षाला तुम्ही नुसते डोळे चेक करून, म्हणजे काय नुसते डोळ्याचा चष्मा असं नव्हे, तुम्ही मागचा पडदा तुमच्या रेटिना तज्ञ किंवा नेत्र तज्ञांकडनं चेक करून घ्या. कारण काय, याचं कारण मी सांगतो की अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर जर त्याच्यावरती उपचार केलं तर डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे होणारे अंधत्व आपल्याला टाळता येतात. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे बरेचसे लोक आंधळे झालेले आहेत आणि आता संख्या डायबेटीसची फार प्रमाणात वाढत आहे. कोविडमध्ये कोविड झालेल्या लोकांना पण डायबेटीस वाढत आहे. तर सगळ्यांना मला असं आवाहन करायचं आहे की डायबेटीस असलेल्या लोकांनी वर्षातून किमान एकदा तरी रेटिना चेक करून घ्या. कारण अर्ली डायग्नोसिस जर केलं, लवकर जर लोक त्याचं निदान केलं, तर त्याच्यावरती उपचार करून त्यामुळे होणारं अंधत्व आपल्याला टाळता येतं. आपली इंडियन टेंडन्सी अशी असते की माझा डोळा चांगला आहे, मला ठणठणीत दिसते, मी का जाऊ डोळ्याच्या डॉक्टरकडे. असं न करता तुम्ही रेग्युलरली दर महिन्याला, दर वर्षाला डोळ्याच्या मागचा पडदा, डोळे चेक करणं म्हणजे नुसतं चष्म्याचा नंबर नव्हे, डोळ्याचा मागचा पडदा चेक करून घेणं हे काळाची गरज आहे. आणि तुम्हाला जर सुदृढ असं जीवन जर बघायचं असेल तर तुमचे डोळे हे सुदृढ असले पाहिजे, यासाठी काळजी घेणं हे महत्वाचं आहे. डॉक्टर खूप थँक्यू आमच्या प्रेक्षकांशी एवढ्या छान सोप्या सोप्या टिप्स शेअर केल्या. खर तर आपण डोळ्यांकडे फार लक्ष देत नाही, आपल्या शरीराचा अविभाज्य भाग असणारा डोळा आज आपण जर गमावला तर आपण काहीच बघू शकणार नाही. त्यामुळे डोळ्याची काळजी घ्या आणि घरी राहा आणि सुरक्षित राहा.